नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण वर्षभर टिकेल असा चविष्ट गुळांबा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी आपण कैऱ्यांचे साल काढून त्यानंतर कैरी ही अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे। तुम्हाला हा गुळांबा जितका बनवायचा असेल त्यानुसार कैऱ्या या कमी किंवा जास्त घ्या। तर हा गुळांबा बनवण्यासाठी जितकी आपण ही कैरी किसून घेतलेली आहे तितकाच गुळही घ्यायचा। आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतोय। तूप हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल। या तुपामध्ये दोन लवंगाही टाकायच्या, यामुळे आपल्या या गुळांब्याला छान फ्लेवर येतो। आता किसून घेतलेली कैरीही यामध्ये टाकून घेऊ, त्याचबरोबर घेतलेला गुळही यामध्ये टाकून घ्यायचा। ही किसून घेतलेली कैरी आणि हा गुळ व्यवस्थित असा मिक्स करून परतवून घेऊ। हे परतवत असताना गॅसचा फ्लेम हा लो टू मीडियम ठेवायचा। हळूहळू हा गुळ मस्त असा विरघळायला लागतो। हे मिश्रण अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं। हळूहळू हा गुळ व्यवस्थित असा विरघळतोय, त्याचबरोबर हा कैरीचा किस ही छानसा शिजतोय। आता 5 ते 6 मिनिटं हा गुळांबा आपण व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, त्याचबरोबर साखरेमध्ये दळून घेतलेली थोडीशी वेलची पावडर। वेलचीमुळे या गुळांब्याला छान सुगंध येतो। तर आता पुन्हा आपण हे सगळं मिश्रण 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतोय। तर अशा पद्धतीने पूर्णपणे हा गुळांबा आपण 10 ते 12 मिनिटं परतवून घेतलेला आहे। व्यवस्थित असा अशा पद्धतीने हा गुळांबा शिजला की गॅस बंद करून घ्यायचा। आपला गुळांबाही बनवून तयार आहे, तर गॅस बंद करून घेऊ आणि हा मस्त असा चविष्ट गुळांबा खायला घेऊ। अशा पद्धतीने हा गुळांबा करून तुम्ही काचीच्या बरणीमध्ये स्टोअर करून याला पाण्याचा हात न लावता वर्षभर हा गुळांबा खाऊ शकता। तर मग आजची ही आपली गुळांब्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।